दर्यापूर तालुक्यातील वडाळ गव्हाण येथे दिवसाढवळ्या वृक्षांची तोड होत आहे, तरी सुद्धा याकडे रोजगार सेवक यांचे कुठल्याही प्रकारचे वृक्षांवर लक्ष नसल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे झाडांची खुलेआम तोड करण्यात येत आहे व तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग दर्यापूर यांचेही कुठल्याही प्रकारचे लक्ष दिसून येत नाही। सरकारने रोजगार हमी योजनेअंतर्गत येणाऱ्या वृक्षांवर कोट्यवधी रुपये खर्च करून तो खर्च व्यर्थ गेल्याचा प्रकार वडाळ गव्हाण येथे दिसून येत आहे। यावर कुठल्याही कर्मचाऱ्यांचे लक्ष दिसून येत नाही। या वृक्षांचा वाली आहे तरी कोण असा प्रश्न निर्माण होत आहे। वृक्षांना लहानपणापासून एवढे मोठे करणे व मोठे केल्यानंतर काय, गावातील व्यक्ती त्यांच्या फायद्यासाठी या वृक्षांची तोड करत आहे। यावर शासनाने कुठेतरी कठोर पाऊल उचलावे व त्यावर कारवाई करण्यात यावी अशी वृक्ष लागवड करणाऱ्या नागरिकांची मागणी आहे। आपण रोजगार हमी वृक्ष लागवड जे आहे यावर किती दिवसापासून काम करत आहात? 3 वर्ष। आणि हे झाडं जे लावलेले आहेत हे किती वर्षापासूनचे आहेत? ते तर झाले 5 वर्ष। यावर मग रोजगार सेवक वगैरे येऊन नाही पाहत का इकडे? पाहतात, आता ते आपल्याला नजरेत येत नाही। तर आपण येतो 10:30 तर सकाळीच येतात। तर असं कोणी दिसत नाही। आता हे जे झाडं तोडलेले आहेत यावर तुमची मागणी काय आहे? जे आता तुम्ही एवढे मोठे झाडं लहानचे मोठे केलेले आहेत, हे वृक्ष समजा डांगा आहे ते तोडणं बंद केलं पाहिजे, त्याच्यावर कारवाई केली पाहिजे शासनानं। श्रद्धा मास्के, विदर्भ न्यूज, दर्यापूर।